केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलंय, तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलंय। त्यानंतर शरद पवार आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार आता आगामी निवडणुका या नव्या चिन्हासह लढताना दिसणार आहेत। तुम्हाला माहिती आहे का, यापूर्वी शरद पवार यांनी 5 वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवली आहे। नमस्कार, मी प्रीतम पुरोहित, तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात। आजचा आपला विषय आहे शरद पवार आणि निवडणुकीचं चिन्ह। शरद पवार यांनी तारिक अनवर, पी एस संगमा यांच्या साथीने 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती। शरद पवार यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे। सर्वात तरुण मुख्यमंत्री ते UPA सरकारमध्ये सलग 10 वर्ष कृषी मंत्री, तत्पूर्वी केंद्रामध्ये संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली आहे। आज शरद पवार हे 83 वर्षाचे आहेत, त्यापैकी 5 दशकांहून अधिक काळ ते महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहेत। 2023 वर्ष हे शरद पवारांच्या राजकीय प्रवासातलं महत्वाचं वर्ष ठरलंय। महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही आमदार बाहेर पडल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार सत्तेत आलं आणि महाविकास आघाडी विरोधी बाकावर केली। यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते। त्यानंतर काही दिवसांनी अजित पवार आपल्या समर्थ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षावर आपला हक्क सांगितला। त्यानंतर निवडणूक आयोगासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटानं आपली बाजू मांडली। 6 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रकरणी निकाल देत निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं। त्यानंतर शरद पवार गटाला चिन्ह आणि नाव कोणतं मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झाली। शरद पवार गटानं 3 नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर ठेवला, त्यापैकी 1 नाव निवडणूक आयोगानं जाहीर केलं, ते म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। आजपर्यंत त्यांनी 5 चिन्हांवरती निवडणूक लढविल्या, आता नवीन चिन्ह कोणतं असणार हे देखील पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे। शरद पवार वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या घडामोडींवर पुण्यात नुकतीच शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली आहे, त्यावेळी पक्ष आणि चिन्ह गेलं, नवे चिन्ह मिळण्याची तुम्हाला अपेक्षा आहे, नवे चिन्ह लोकांपर्यंत मी कसे घेऊन जाणार असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला। त्यावेळी प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी पहिल्या निवडणुकीचे उदाहरण दिले। मुंबईतील YB चव्हाण सेंटरला 5 जुलै 2023 रोजी शरद पवार यांनी पक्षातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। त्यावेळी पवारांनी पक्षचिन्हावरती भाष्य केलं, चिन्ह गेलं तरी फरक पडत नाही असा त्यांचा सूर होता। त्यासाठी त्यांनी भूतकाळातील घटनांचा दाखला देखील दिला। त्यावेळी बोलताना ते म्हणाले, निवडणूक आयोगानं घड्याळाची खूण कोणाला दिली हे सगळ्या देशाला ठाऊक आहे, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं आव्हान त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं। बैलजोडीवर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गाय वासरू घेऊन लढलो, घड्याळावर लढलो, काही फरक पडला नाही, कोणी काही सांगत असेल निवडणूक चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही आणि जाऊन देणार नाही। जोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात त्या पक्षाचा विचार जिवंत आहे तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही, असं शरद पवार त्यावेळी म्हणाले। शरद पवार सत्तेत असो वा नसोत, बहुमतात असो वा नसोत, शरद पवार नावाचा फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा मानला जातो, त्यामुळे येणारं 6वं चिन्ह जनतेपुढे शरद पवार कसं घेऊन जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे।